हेलो स्टूडेंट, तर आज आपण चौथा चैप्टर चालू करतो शेयर फोर्स बेंडिंग मूवमेंट SFBM। ओके, त्याच्या आधी आपण बेसिक पॉइंट पाहूया जे मेकॅनिक्सला झालेला आहे। व्हॉट इज बीम? सो व्हॉट इज बीम? इट इज अ हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर विच इज नॉर्मली सब्जेक्टेड टू ट्रान्सवर्स लोड। बीम म्हणजेच काय? हा एक आडवा असा मेंबर आहे, स्ट्रक्चरल मेंबर आहे, हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर। आता हे समजा वॉल आहे, ही वॉल आहे किंवा हा कॉलम आहे, उभा कॉलम आहे, त्याच्यावरती जो हा बीम आहे, आडवा जो आहे तो बीम आहे, तर एक स्ट्रक्चरल मेंबर आहे, तर हे हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर। ओके, विच इज सब्जेक्टेड टू ट्रान्सवर्स लोड। आता ट्रान्सवर्स लोड म्हणजेच काय? हे वॉल काय करणार आहे? तर रिॲक्शन ऑफर करणार आहे। हे वॉल काय करणार आहे? रिॲक्शन ऑफर करणार आहे। म्हणजे ही रिॲक्शन कशी असणार आहे? हा जर बीम असेल, हा हॉरिझॉन्टल बीम असेल, तर ह्या हॉरिझॉन्टल बीमचा हा लॉन्जिट्युडनल ॲक्सिस असेल, हा ॲक्सिस असेल, हॉरिझॉन्टल बीमचा हा ॲक्सिस असेल, ह्याला हा लोड काय ह्या हा काय करतो रिॲक्शन? तर परपेंडिक्युलर रिॲक्शन ह्या ॲक्सिसला तो एक्झर्ट करतो। म्हणजेच काय होतो? तो ट्रान्सवर्स लोड आहे। किंवा एखादी रिॲक्शन अशी अप्लाय झाली त्याच्यावरती, बीमवरती, तर ते काय झालं? तर ह्या जो ॲक्सिस आहे, ह्या ॲक्सिसवरती हा लोड काय होतो आहे? परपेंडिक्युलर लोड त्या ॲक्सिसवरती अप्लाय होतो आहे। हा जो लॉन्जिट्युडनल ॲक्सिस आहे त्याच्यावरती हा परपेंडिक्युलर लोड अप्लाय होतो, तर त्याला आपण म्हणतो ट्रान्सवर्स लोड। ओके, तर बीम म्हणजे काय थोडक्यात? बीम इज अ हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर विच इज सब्जेक्टेड टू ट्रान्सवर्स लोड। ट्रान्सवर्स लोड म्हणजेच जो लॉन्जिट्युडनल ॲक्सिसला परपेंडिक्युलर ॲक्ट होतो, आणि लॉन्जिट्युडनल ॲक्सिसवरती जो ॲक्ट होतो त्याला ॲक्सियल लोड म्हणतो। ह्याला काय म्हणतो आपण? ॲक्सियल। ह्याला आपण म्हणतो ॲक्सियल लोड। आणि ह्याला म्हणतो जो पॅरलल टू लॉन्जिट्युडनल ॲक्सिस आहे त्याला ॲक्सियल म्हणतो, किंवा त्या ॲक्सिसवरती आहे त्याला ॲक्सियल म्हणतो, आणि जो परपेंडिक्युलर टू ॲक्सिस आहे त्याला आपण ट्रान्सवर्स लोड असं म्हणतो। एवढंच लक्षात ठेवा की बीम म्हणजे एक हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर आहे ज्याच्यावरती ट्रान्सवर्स लोड ॲक्ट होतो। ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट इज स्पॅन ऑफ बीम। आता समजा हा हॉरिझॉन्टल बीम आहे, हॉरिझॉन्टल मेंबर आहे, स्ट्रक्चरल मेंबर आहे, हॉरिझॉन्टल बीम इथं दाखवलेलं आहे, हे आणि हे रिॲक्शन आहेत। सपोज हे वॉल त्या बीमवरती रिॲक्शन करत आहे आर ए, आणि इकडचा वॉल आर बी रिॲक्शन करत आहे, तर ह्या दोन सपोर्टमधलं जे काही डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो स्पॅन। आता हा आर ए आणि आर बी, ठीक आहे, तर ह्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला स्पॅन म्हणलं, म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू सपोर्ट। हा आणि हा सपोर्ट आहे बीमला, हा काय हे वॉल आणि ही वॉल काय करते? सपोर्ट करते। मग ह्याच्यातलं जे अंतर आहे, ह्याच्यातलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो, डिस्टन्स बिटवीन टू सपोर्ट त्याला आपण म्हणतो स्पॅन ऑफ अ बीम। आता आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ एंड सपोर्ट। आता आपण पाहिलं की बीम म्हणजे हॉरिझॉन्टल मेंबर, ठीक आहे, आणि स्पॅन म्हणजेच काय की डिस्टन्स बिटवीन टू सपोर्ट ऑफ बीम। आता ते सपोर्ट कोणते कोणते? तर पहिला आहे सिम्पल सपोर्ट। सिम्पल सपोर्ट कशाला म्हणायचं? द सपोर्ट लाईक मॅन्सरी वॉल, पिलर ऑर एनी स्ट्रक्चर ऑन विच बीम इज सिम्पली केप्ट। आता बघा, ही मॅन्सरी वॉल आहे, दगडी बांधकाम केलेली भिंत आहे, ह्या दगडी मॅन्सरी म्हणजे दगडी बांधकाम असलेली भिंत, ह्याच्यावरती काय केलेलं आहे? ही बीम ठेवलेलं आहे असं। बीम इज सिम्पली केप्ट। बीम काय ठेव? फक्त ह्या वॉलवरती, हा जो मॅन्सरी वॉल आहे त्याच्यावरती हा बीम काय झाला? हॉरिझॉन्टल मेंबर बीम हा वरती ठेवलेला आहे। म्हणजे हे काय करणार आहे? हे वॉल काय करणार आहे? ह्या बीमला सपोर्ट देणार आहे। अशा वेळेस, अशा सपोर्टला आपण म्हणतो सिम्पल सपोर्ट। मग काय करतं ह्या बीमवरती हे वॉल? काय करतं? हे जे वॉल आहे ते रिॲक्शन ऑफर करतं। इथं एक रिॲक्शन असेल आणि इथं एक रिॲक्शन असेल, ठीक आहे, ही रिॲक्शन असेल ह्या वॉलची, ही रिॲक्शन असेल ह्या वॉलची, ही रिॲक्शन असेल ह्या वॉलची, ह्या बीमला ते ऑफर करणार आहे, त्याला आपण म्हणतो सिम्पल सपोर्ट। म्हणजेच काय? द सपोर्ट लाईक वॉल, पिलर ऑर एनी स्ट्रक्चर ऑन विच बीम इज सिम्पली केप्ट, दॅट इज सिम्पल सपोर्ट। सिम्पल सपोर्ट, ओके, म्हणजे हे वॉल आहे, हे दोन वॉल आहेत, ह्याच्यावरती बीम ठेवलेला आहे, तर ह्याला आपण म्हणतो सिम्पल सपोर्ट। नेक्स्ट इज रोलर सपोर्ट। तर रोलर सपोर्ट कशाला म्हणायचं? व्हेन वन एंड ऑफ बीम इज सपोर्टेड ऑन रोलर। आता बघा, इथं रोलर दिलेले आहेत, हे रोलर आहेत आणि हे प्लेन ऑफ रोलर आहे, हा प्लेन ऑफ रोलर आहे, प्लेन ऑफ रोलर सपोर्ट आहे, हे रोलर आहे, हा बीम आहे,
ह्या बीमला काय केलेलं आहे, रोलरचा सपोर्ट दिलेला आहे. आता रोलरचा सपोर्ट दिल्यावर हे काय करतं, रिॲक्शन ऑफर करतं. हा रिॲक्शन जी आहे ती परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ रोलर सपोर्ट असते. ही जी रिॲक्शन आहे ती काय काय असते, ऑलवेज परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ सपोर्ट. हा जो सपोर्ट आहे, प्लेन ऑफ सपोर्ट आहे, ह्याला ही रिॲक्शन काय असते, परपेंडिक्युलर असते. ओके, ह्याला म्हणायचं रोलर सपोर्ट. लक्षात घ्या, तर ही जी रिॲक्शन आहे ती प्लेन ऑफ सपोर्टला ही नेहमी परपेंडिक्युलर असते. रोलर सपोर्ट जे आहे ते रोटेशनल मोशन अलाव करत नाही, तर हे ट्रान्सलेशनल मोशन अलाउड करते. ट्रान्सलेशनल मोशन अलाउड करते, रोटेशनल मोशन अलाउड करत नाही. ट्रान्सलेशनल मोशन हे अलाउड करत असते, पण रोटेशनल मोशन ही अलाउड करत नाही. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे हिंज ऑर पिन सपोर्ट. हिंज ऑर पिन सपोर्ट म्हणजेच काय, की आपण दरवाजा बघतो, दरवाजा उघडतो आपण बंद करतो, तर कशामुळं, तर हिंजमुळं, त्याला हिंज प्रोव्हाइड केलेलं असतं. तर ह्या हिंजमुळं आपण काय करतो, तर दरवाजा बंद करतो, उघडतो, म्हणजे ते रोटेशनल मोशन झाली. हिंज काय करते, रोटेशनल मोशन अलाव करते. ठीक आहे, आता रिॲक्शन ज्या असतात हिंज सपोर्टला, त्या व्हर्टिकल असू शकतात किंवा इनक्लाइन असू शकतात, डिपेंडिंग अपॉन द लोडिंग ॲक्टिंग ऑन बीम. जे काही लोडिंग ॲक्ट होते बीमवर, त्याच्यानुसार हे जी रिॲक्शन असते ती व्हर्टिकल असू शकते किंवा इनक्लाइन असू शकते. ठीक आहे, हा बीम आहे सपोर्ट, आणि हे हिंज सपोर्ट आहे. हिंज सपोर्टचे रिॲक्शन व्हर्टिकल असू शकते किंवा इनक्लाइन असू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हिंज सपोर्ट हे रोटेशनल मोशन अलाउड करतं. ठीक आहे, हिंज सपोर्ट म्हणजे आपण दरवाजा उघडतो बंद करतो, म्हणजे एक प्रकारे रोटेटच करतो ना. ठीक आहे, तर कारण त्याला हिंज प्रोव्हाइड केलेले असतात, त्याच्यामुळं ते रोटेशनल मोशन अलाउड करते. सो व्हॉट इज हिंज ऑर पिन सपोर्ट, व्हेन वन एंड ऑफ बीम इज हिंज टू द सपोर्ट देन इट इज कॉल्ड एज इट इज हिंज. असं दाखवलं की हे हिंज झालेलं आहे, तर दिस इज हिंज सपोर्ट. नेक्स्ट वन इज फिक्स्ड सपोर्ट. फिक्स्ड सपोर्ट म्हणजे काय बघा, आता तुम्हाला इथं डायग्राममध्ये जसं असं की एक बीम आहे, हॉरिझॉन्टल मेंबर आहे, तो काय झाला आहे, वॉलमध्ये फिक्स केलेला आहे. हा जो मॅन्सरी वॉल आहे त्याच्यामध्ये दगडी बांधकाम केलेली जी भिंत आहे, ह्याच्यामध्ये ही बीम काय केला आहे, फिक्स केलेला आहे. ह्याला आपण म्हणतो फिक्स्ड सपोर्ट. इथं दाखवलेलं आहे बघा, FBD फ्री बॉडी डायग्राम इथं दाखवलेली आहे. तर हा फिक्स सपोर्ट असतो, ही बीम काय केला आहे, ह्या वॉलमध्ये फिक्स केलेला आहे, त्याला म्हणायचं फिक्स सपोर्ट. सो दीज आर द व्हेरियस टाईप्स ऑफ सपोर्ट, सिम्पल सपोर्ट, रोलर सपोर्ट, हिंज सपोर्ट अँड फिक्स सपोर्ट. नेक्स्ट पॉईंट, आता आपण सपोर्ट पाहिले आणि त्या सपोर्टनुसार आपण आता टाईप ऑफ बीम पाहणार आहोत, कोणत्या कोणत्या टाईपचे बीम आहेत. त्यामध्ये पहिली आहे सिम्पली सपोर्टेड बीम. जेव्हा बीम हे दोन सिम्पल सपोर्टवर रेस्ट असेल, ठीक आहे, सिम्पल सपोर्टचं आपण पाहिलेलं एक्झाम्पल, तर त्याच्यानुसार जेव्हा बीम ही दोन सिम्पल सपोर्टवर रेस्ट असेल ॲट आयदर एंड ऑफ बीम, त्याला आपण म्हणतो सिम्पली सपोर्टेड बीम. सपोज इथे एक वॉल आहे आणि इथे एक वॉल आहे, हे वॉल काय करणार, बीमला रिॲक्शन ऑफर करणार. RA आणि RB ह्या रिॲक्शन ऑफर केलेल्या आहेत सपोर्टनं. इथं जो सपोर्ट आहे, वॉल असेल वगैरे, त्यानं काय केलं आहेत, ह्या बीमला रिॲक्शन ऑफर केलेल्या आहेत, म्हणजे RA आणि RB. ह्या RA आणि RB ह्याच्यातला जे डिस्टन्स आहे त्याला स्पॅन ऑफ बीम म्हणतो. हे आडवं बीम आहे आणि RA RB ह्या रिॲक्शन ॲट सपोर्ट A आणि सपोर्ट B आहे. तर अशा कंडिशनला आपण म्हणतो सिम्पली सपोर्टेड बीम. नेक्स्ट इज ओव्हरहँग बीम. सम पोर्शन ऑफ बीम एक्सटेंडेड बियॉन्ड द सपोर्ट. आता बघा, इथं RA आणि RB हे दोन सपोर्ट आहे, आणि हा जो पोर्शन तुम्हाला दिसतो आहे, हा पोर्शन दिसतो आहे L2, इथं हा जो पोर्शन एवढा दिसतो आहे, हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन सपोर्ट नाही, इथं सपोर्ट आहे का, नाही, म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण ओव्हरहँग. याला काय म्हणतो, ओव्हरहँग. सम पोर्शन ऑफ बीम एक्सटेंडेड बियॉन्ड सपोर्ट, ह्या सपोर्टच्या पुढं, हा जो सपोर्ट आहे ह्याच्या पुढं तो एक्सटेंड झालेला आहे. इथं कुठलाही सपोर्ट नाही आहे, ह्याच्यामध्ये कुठलाही सपोर्ट नाही आहे, ते ओव्हरहँग झालेला आहे. आता इथं दोन ठिकाणी ओव्हरहँग आहे, इथून इथपर्यंत ओव्हरहँग आहे आणि इथून इथपर्यंत ओव्हरहँग आहे. मागच्या वेळेस ओव्हरहँग नव्हतं, दोन्ही एंड्सला सपोर्ट होते. आता इथं काय, ह्या एंडला सपोर्ट आहे, इथं सपोर्ट आहे, पण ह्या एंडला सपोर्ट आहे का, इथं सपोर्ट आहे का, नाही. तर इथून इथपर्यंत काय झालं, ते एक्सटेंडेड पोर्शन आहे, ते ओव्हरहँग म्हणतो. इथं सिंगल ओव्हरहँग बीम आहे आणि ही डबल ओव्हरहँग बीम आहे, म्हणजेच काय, इथून इथपर्यंत ओव्हरहँग आहे आणि इथून इथपर्यंत ओव्हरहँग आहे. नेक्स्ट इज रोलर सपोर्टेड बीम.
अ बीम इन विच एंड ऑफ बीम इज सपोर्टेड ऑन रोलर. आता रोलर सपोर्ट दिलेला आहे, ह्या एंडला काय दिलेला आहे, रोलर सपोर्ट दिला आहे. म्हणजे हे रिॲक्शन काय करतं, तर ही प्लेन ऑफ रोलर जे आहे त्या प्लेन ऑफ रोलरला ही काय असते, परपेंडिक्युलर असते. समजा असा जर रोलर सपोर्ट असेल तर हा ही रिॲक्शन कशी असणार आहे, हे जो प्लेन ऑफ रोलर सपोर्ट आहे, हा प्लेन ऑफ रोलर सपोर्ट आहे, ह्याला ही रिॲक्शन परपेंडिक्युलर असणार आहे. ठीक आहे, रोलर सपोर्टेड बीम कशाला म्हणायचं की त्याच्या एंडला जर रोलर सपोर्ट असेल तर ती रोलर सपोर्टेड बीम होणार आहे. आता ही जी बीम ज्याच्या एंडला, ज्या बीमच्या एंडला हिंज सपोर्ट असतो किंवा हिंजड ॲट एंड ऑफ बीम, अ बीम इन विच एंड ऑफ बीम इज हिंजड, त्याला आपण म्हणतो हिंजड बीम. आता हिंज जे आहे ते रोटेशनल मोशन अलाउड करतं, हिंज ट्रान्सलेशन मोशन अलाउड करत नाही. आता हिंज ऑफ डोअर हे एक्झाम्पल आहे रोटेशनल मोशनचं. आता इथं दाखवलंय की इथं हिंज दाखवलेली आहे, ह्याला अशी रिॲक्शन असणार आहे. ठीक आहे, आणि समजा जर रिॲक्शन ॲट हिंज जर इन्क्लाइन असेल, ठीक आहे, इन्क्लाइन असेल डिपेंडिंग अपॉन लोड ॲक्टिंग ऑन बीम, तेव्हा आपण ते काय करतो, ही जो रिॲक्शन आहे, ही जी इन्क्लाइन रिॲक्शन आहे, हा अँगल असेल हॉरिझेंटलचे, तर ह्याच्यामध्ये दोन रिझॉल्व करतो, हे जे फोर्स आहे ते आपण रिझॉल्व करतो हॉरिझेंटल कॉम्पोनंट आणि व्हर्टिकल कॉम्पोनंटमध्ये, आर एच आणि आर व्हीमध्ये. जर समजा रिॲक्शन जी आहे ती इन्क्लाइन असेल तर हॉरिझेंटल आणि व्हर्टिकल कॉम्पोनंटमध्ये हा रिझॉल्व करत असतो. ठीक आहे, नेक्स्ट बीम इज कॅन्टिलिव्हर बीम. आता कॅन्टिलिव्हर बीम कशाला म्हणायचं, तर त्याचं एक एंड, ह्या बीमचं एक एंड फिक्स केलेलं आहे आणि एक एंड काय आहे, फ्री आहे. एक एंड फिक्स आहे, एक एंड फ्री आहे, अशा बीमला आपण म्हणतो कॅन्टिलिव्हर बीम. जसं की बिल्डिंगमध्ये जी बाल्कनी असते ती कॅन्टिलिव्हर बीमचं उदाहरण आहे. बिल्डिंगमध्ये जी काय बाल्कनी आहे ती कॅन्टिलिव्हर बीमचं एक उदाहरण आहे. नेक्स्ट बीम इज फिक्स्ड बीम. A beam whose end is firmly built or fixed in the support like wall, pillar or other structure, then it is called as fixed beam. आता फिक्स म्हणजे काय, ह्याचे दोन्ही एंड्स काय झाले, फिक्स, इकडं पण फिक्स आहे आणि इकडं पण फिक्स आहे. आता हे समजा पिलर आहे किंवा वॉल आहे, सपोज हे वॉल आहे किंवा पिलर आहे, ह्या दोन्ही एंड्स जे काय झाले ते वॉलमध्ये फिक्स झालेले आहेत. ह्या वॉलमध्ये हे एंड फिक्स झाले, ह्या वॉलमध्ये हे एंड फिक्स झाले. दोन्ही जे एंड्स आहेत बीमचे ते फिक्स असतील, फर्मली फिक्स असतील वॉलमध्ये किंवा पिलरमध्ये, तर त्याला आपण म्हणतो फिक्स्ड बीम. म्हणजे इकडे एक फिक्स सपोर्ट आहे आणि इकडे एक फिक्स सपोर्ट त्याला असणार आहे. नेक्स्ट इज कंटिन्युअस बीम. आता कंटिन्युअस बीम कशाला म्हणतात, अ बीम विच इज सपोर्टेड ऑन मोर दॅन टू सपोर्ट. आता ह्याचं बघा, दोन सपोर्टपेक्षा जास्त सपोर्ट आहे. ठीक आहे, इथं एक सपोर्ट आहे, हा एक सपोर्ट दिसतोय तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट इथं रोलर सपोर्ट दिसतोय, इथं हिंज सपोर्ट दिसतोय, इथं सिम्पली सपोर्ट दिसतोय. असं दोनपेक्षा जास्त सपोर्ट जर बीमला असतील तर त्याला आपण म्हणतो कंटिन्युअस बीम. अ बीम विच इज सपोर्टेड ऑन मोर दॅन टू सपोर्ट दॅट इज नोन ॲज कंटिन्युअस बीम. हा एक सपोर्ट आहे, हा एक सपोर्ट आहे, हा एक सपोर्ट आहे, त्याला आपण म्हणतो कंटिन्युअस बीम. नेक्स्ट वन इज टाईप्स ऑफ लोड. त्यामध्ये पहिलं आहे कॉन्सन्ट्रेटेड ऑर पॉइंट लोड. सो अ लोड ॲक्टिंग ॲट अ पॉइंट ऑन अ बीम. आता बघा, ह्या पॉईंटवरती लोड ॲक्ट होतो आहे, ह्या पॉईंटवरती लोड ॲक्ट होतो आहे, डब्ल्यू वन आणि डब्ल्यू वन, एका विशिष्ट पॉईंटवरती काय होतं, ह्या बीमवर ॲक्ट होतो आहे, त्याला आपण म्हणतो पॉइंट लोड. डब्ल्यू वन आणि डब्ल्यू टू हे काय आहेत, पॉइंट लोड, त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेटेड ऑर पॉइंट लोड. ठीक आहे, आपण टाईप्स ऑफ बीम पाहिलं, आता टाईप्स ऑफ लोड पाहतो आहे. तर एखाद्या बीमवर एका विशिष्ट ठिकाणी किंवा एका विशिष्ट पॉईंटवर जे लोड ॲक्ट होतात, तर ते डब्ल्यू वन आणि डब्ल्यू टू हे इथं ॲक्ट होत आहेत ह्या बीमवर, तर ते डब्ल्यू वन आणि डब्ल्यू टू हे काय आहेत, पॉईंट लोड. नेक्स्ट लोड इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, त्याला यू डी एल असं म्हणतो, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. सो दिस लोड इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड मीन्स युनिफॉर्मली स्प्रेड ओव्हर अ बीम फॉर इट्स युनिट लेंथ. ही जी एल लेंथ आहे, ह्या यल लेंथवर हा लोड काय झाला आहे, हा युनिफॉर्मली स्प्रेड झालेला आहे, ह्या बीमवरती युनिफॉर्मली स्प्रेड झालेला आहे, त्याला आपण म्हणतो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. हा डब्ल्यू न्यूटन पर मीटर आहे. मग आपण परत काय करतो, याचं कन्वर्जन हे पॉईंट लोडमध्ये करतो. कसं करतो बघा, हा
ह्याचं कन्वर्जन आपण परत पॉईंट लोडमध्ये करतो, म्हणजेच आपण गृहित धरतो हा आर ए आर पी. इथं आपण डब्ल्यू न्यूटन करतो, डब्ल्यू इंटू एल ही जेवढी डिस्टन्स आहे, जेवढ्या डिस्टन्सवरती तो लोड स्प्रेड झालेला आहे त्याला वेटला त्या लोड लेंथला त्या लेंथनं जेवढ्या डिस्टन्सवर हा लोड डिस्ट्रीब्यूट झाला आहे तेवढ्या लेंथनं आपण त्या वेटला मल्टिप्लाय करतो, म्हणजे डब्ल्यू एल हे न्यूटन झालं आहे. आणि हे कुठं ॲक्ट होतं एक्झॅक्टली ह्याच्या मिड पॉईंटला, हे टोटल जी लेंथ आहे त्याच्या मिड पॉईंटला हा ॲक्ट होतो, म्हणजे एल बाय टू आणि एल बाय टू असं यू डी एलचं कन्वर्जन आपण परत गृहित धरतो. ठीक आहे, हा डब्ल्यू न्यूटन पर मीटर आहे, त्याचा आपण न्यूटनमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे काय, हा जो लोड आहे डब्ल्यू लोड आहे हा किती डिस्टन्सवर स्प्रेड झालेला आहे त्यानं त्याला मल्टिप्लाय करतो, ही लेंथनं मल्टिप्लाय करतो, म्हणजे डब्ल्यू एल हा पॉईंट लोड इथं झाला. आणि हा कुठं ॲक्ट होतो, तर ह्या लेंथच्या मिड पॉईंटला ॲक्ट होतो, म्हणजे हे काय करतो एल बाय टू आणि इकडं एल बाय टू, अशा पद्धतीनं हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे. द लोड विच इज स्प्रेड ओव्हर बीम युनिफॉर्मली फॉर इट्स युनिट लेंथ इज नोन ॲज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. तर आज आपण इथंच थांबणार आहोत, हे झालं बेसिक. अजून आपण चॅप्टर चालू करायचं आहे शिअर फोर्सचा, हे झालं मेकॅनिक्समध्ये झालेलं बेसिक, आपण रिवाइज केलेलं आहे, याचा नी स्टडी करा. आणि पुढच्या लेक्चरला आपण शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट चालू करणार आहोत. आज आपण इथंच थांबतो आहोत. ओके.